महोदय, आरोग्य मंत्री या सभागृहाची दिशाभूल करतायत अध्यक्ष महोदय. खर तर ह्या विषयावर फार गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की अन्न व औषध प्रशासन गरजेचं आहे, कारण शहरी भागामध्ये प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबई, ह्या कल्याण डोंबिवली असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या, शहरी भागांमध्ये हे स्टेरॉइडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, 15 ते 30 वयोगटातली मुलं अवघ्या महिना दीड महिन्यामध्ये 6 पॅक्स येण्यासाठी त्या जिमचा वापर करतात. जिमच्या जाहिरातीमध्ये शाहरुख खान पासून सलमान खान पासून अगदी मोठमोठ्या तारे तारकांचे फोटो लावले जातात. त्यांची परवानगी असते की नाही याची कल्पना नाहीये, पण अध्यक्ष महोदय त्यांच्या नावाखाली हे स्टेरॉइड विकले जातात. एका वर्षामध्ये तुम्हाला 6 पॅक्स किंवा अजूनही त्यापेक्षा जास्त तुमची बॉडी होईल अशा प्रकारच्या जाहिरातीच्या माध्यमातून हे सगळे जे जिम आहेत हे चालू आहेत आणि स्टेरॉइडच्या माध्यमातूनच ते त्या स्वतःची विक्री करत असतात त्या ठिकाणी येणाऱ्या मेंबरची. अध्यक्ष महोदय, एकही असं जिम नाहीये मुंबई ठाण्यामध्ये किंवा शहरी भागामध्ये की त्या ठिकाणी स्टेरॉइड विकले जात नाहीये. अध्यक्ष महोदय, मध्यंतरी केरळाचे एक बिचारा शेतकरी, अध्यक्ष महोदय एक मिनिट, केरळाचे एक शेतकरी त्या बैलाच्या मागे धावून धावून त्यांनी एका मोठ्या धावपटूचा विक्रम मोडला होता बोलचा, आणि त्याचं शरीर जेव्हा बघितलं तेव्हा मेहनत करून 6 पॅक्स आले होते. आपल्या शहरी भागातील मुलांना आता त्या 6 पॅक्सची सवय नाही, तर या 8-10 दिवसामध्ये स्टेरॉइड खाऊन 6 पॅक्सची सवय झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे. केंद्र शासनाची परवानगी येईल तेव्हा येईल. अध्यक्ष महोदय, 20 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, अशा प्रकारचा कायदा ह्याच अधिवेशनामध्ये आणून ह्या तरुण जीवानीशी ज्या हे जिमचे संचालक ह्या तरुणांशी जीवानशी खेळतात तो कायदा आणून ते स्टेरॉइडवर बंदी हे सरकार आणणार का?